जसं जलामध्ये जलचर प्राणी झोप घेतात त्या जलामध्ये गेल्याशिवाय त्याचा अनुभव सांगता येईल का? पाण्यात झोप कसा घेतो मासा म्हणून अनुभवाशिवाय कळत नाही. तसे सेवादास महाराज म्हणतात, हे सुका गुरु पदाला गेल्याशिवाय गुरु पदवी काय कळत नाही. जस आणि गर्भिणी बाई झाल्यानंतर प्रस्तुती कळा कशा येतात त्या तिलाच माहित, आपल्यासारख्याला माहितीये का? आपल्याला काही जरी दुःख झालं नाही असं कर तसं कर कर ते कर, पण ती प्रस्तुतीची कला त्या बाईलाच माहीत. बाकी तसं नाही, तसं गुरु सेवा घडल्याशिवाय आणि गुरु गम्य प्राप्त झाल्याशिवाय गुरु कसा आहे काय आहे हे कळत नाही. मूल जर पाहायचं असेल तर जशी ती आळी असते कोसल्यातली आळी, ती किती हे झालं राहिलं शेवटी काय करते गर 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 फिरून बोलून तो कोसला कसं बनवते तिला माहित पडत का? ती आतमध्ये भरून जाते ना तशा प्रकारे, आणि त्यावेळेस ती आणि एक एक चित्त एक रूप होती. तसंच हे सद्गुरु परमेश्वराचा विचार आहे, हे गुरुचे लक्षण आहे परमेश्वराचे लक्षण आहे. तस आणि आणखी योग्यता असायला पाहिजे, आणि ही योग्यता अज्ञानापणामध्ये येत नाही, त्याला सत्य असं वागावं लागतं. सोन्याची ओळख प्रत्येकाला होते का? की हे सोनच आहे म्हणून त्याला कसवटी लागते ना. ज्यावेळेस आणि कसवटी असल्याशिवाय सोन्याची ओळख होत नाही. तस आणि शिष्य जोपर्यंत शिष्यत्व पदाला जात नाही तोपर्यंत गुरु ओळखायला येत नाही. महाराजांनी सांगायला लागले, सांगायचं मूळ कारण म्हणजे ती निदेवर ज्यावेळेस जन्म झाला मूळ संस्कार त्यांचं मूळ उज्जीबंधन कोणाच्या हस्ते झालं देवाचं, त्यानंतर त्यांना वेद अभ्यास कोणी शिकवला? आणि सर्व कळसाच्या वर कळस आणि गुरुदेवाचा आहे. उच्च पदाचे झाले अधिकारी कारण सद्गुरु कृपा करीत गुरु गुरुदेव नाही चवले श्रेष्ठ पदा. ब्रह्म विष्णू महेशाला सुद्धा आणि गुरु आहेत, इंद्र चंद्र सारखे सर्वांना सुद्धा आणि गुरु आहेत ते, आणि त्यामुळं आणि गुरु हे सर्वापेक्षा आणि वर आहेत असं सेवादास महाराजांनी आणि त्यांना सांगितलं. सकल आसनाहून श्रेष्ठ भूपतीचे आसन श्रेष्ठ, त्या आसनाहून श्रेष्ठ आसन दैवताचे. सर्व आसनापेक्षा आसन कोणाचं श्रेष्ठ आहे? राजाच. राजाच्या आसनाहून देवाचं आसन, आणि देवाच्या आसनापेक्षाही श्रेष्ठ मोठ असं आसन त्या आणि गुरु रायाचं. गुरुशिवाय आणि उंच कोण नाही असं सेवादास महाराजांनी गुरु महात्म्य आणि सुखाबाबाला यांना सांगितलं. देवक भक्त ज्योतिषी एक मान्यता श्री गुरुशी जास्त श्री गुरु असे महत्व देवा होऊन येते. त्यावेळी सेवादास महाराज म्हणायला लागले की एक सर्व मिळून सर्वांच गुरु शिवाय काही कमी होऊ शकत नाही, त्यामुळं आणि सर्वापेक्षा जास्त आणि मान श्री गुरुला आहे. राजा अधिकारी राया प्रती थोर म्हणे म्हणून गौरव होती परी श्री देवता मूर्ती सकळे तिलोटांनी. राजा आणि अशा आसनावर बसलेले आहेत, न्याय नीती वगैरे काही चालू आहे, पण बाहेरून जर श्री गुरु आले तर राजा स्वतः आणि आसनाहून खाली उतरतात आणि श्री गुरुच दर्शन घेतात आणि त्या श्री गुरुला आणि त्या राजासनावर बसवतात. यामुळं सुका देवापेक्षाही श्रेष्ठ मान जगामध्ये आणि श्री गुरुला आहे असं वचन ऐकून सुका बाबाला समाधान वाटलं आणि विचारलं ठीक आहे गुरुचा महिमा कळून आला. पण देवा आता ब्रह्मानंद चतुर कथा पुढे म्हणून शिष्य लक्षणे पवित्र सुखोपाशी सांगितले असं आणि शिष्याचं लक्षण आणि सेवादास महाराज मन जात त्या त्या ठिकाणी पूर्ण
आणि श्री गुरुचे चरण आणि दिसले पाहिजे. जे दृष्टी जायचे ते श्री गुरु मूर्ती भावे तेथे तितक्या मूर्ती देखून लोचनी गुरु मूर्ती मानते. ज्या ज्या ठिकाणी आणि आणि माणसाचं लक्ष जात असेल त्या त्या ठिकाणी आणि श्री गुरु मूर्तीच असे आणि दिसलाय पाहिजे. सर्व ब्रह्मांडामध्ये आणि गुरु दिसला पाहिजे असे सेवादास महाराज आणि सुखा बाबाला आणि जिता बाबाला सांगायला लागले. हे ऐकल्याच्या नंतर सुखा बाबाने आणि पुन्हा सेवादास महाराजाला प्रश्न केला. देवा आणि तुम्ही सांगितलं देवापेक्षाही जास्त आणि श्रेष्ठ स्थान श्री गुरुला आहे. मग कस आणि देवाच्या वर जर स्थान आहे तर मग या पृथ्वीच ब्रह्मांडाची मांडणी कोण केली, प्रतिपालन कोण करतोय, अंत कोण करतोय असा प्रश्न पुन्हा सुखा बाबाने सेवादास महाराजाला विचारला. त्यावेळेस सेवादास महाराजांनी सांगितलं की खरोखर सुखा बाबा तू हुशार आहे आणि तुझा प्रश्न उचित आहे. आता सेवादास महाराज सांगायले की गुरुच स्थान उंच कस आहे, मानवापेक्षा आणि दानव बलिष्ठ आहेत, दानवापेक्षा देव बलिष्ठ आहे आणि देवापेक्षा आणि श्री गुरु बलिष्ठ आहे. आणि तशा प्रकारे आणि स्वर्गामध्ये सुद्धा आणि देवाला गुरु आहेत का असं आणि सुखा बाबांनी सेवादास महाराजाला प्रश्न केला. त्यावेळेस आणि सेवादास महाराजांनी सांगायला लागले, सांगायचं मूळ कारण म्हणे तिन्ही देवा ज्यावेळेस जन्म झाला मूळ संस्कार त्यांचं मूळ जीवनधन कोणाच्या हस्ते झालं देवाच, त्यानंतर त्यांना वेद अभ्यास कोणी शिकवला आणि सर्व कळसाच्या वर कळस आणि गुरु देवाच आहे. उच्च पदाचे झाले अधिकारी कारण सद्गुरु कृपा करी गुरु गुरुदेवी नाही चलले श्रेष्ठ पदा. ब्रह्म विष्णू